शासनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आलेत। खासदार इम्तियाज जलील यांचा कव्वाली कार्यक्रमामध्ये सहभाग पाहायला मिळाला। कोरोना नियम धाब्यावर बसून कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला। औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती नोटांची उधळण यावेळेस करण्यात आली। दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी एका रिसॉर्टमध्ये कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये विना मास्क आणि मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का? त्याचप्रमाणे वीकेंड लॉकडाऊन मध्ये गर्दी जमवून कव्वालीचा हा कार्यक्रम करण्यात आलाय, त्यामुळे त्यांच्यावरती आता कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण लोकप्रतिनिधींकडूनच असे नियम धाब्यावरती बसवले जात आहेत। औरंगाबाद मधला हा संपूर्ण प्रकार आहे। या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती जाणून घेत आपले प्रतिनिधी अशोक कारके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अशोक, हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि लोकप्रतिनिधींकडूनच असे जर नियम धाब्यावर बसवण्यात आले तर सर्वसामान्यांनी नेमकं काय करावं? किरण, अतिशय महत्वाचा विषय, कारण संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये शासनाने जे आहे ते पुन्हा निर्बंध लादलेले आहेत आणि त्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन संपूर्ण राज्यामध्ये त्याप्रमाणे औरंगाबादमध्ये देखील असतो। औरंगाबादच्या दौलताबादच्या शेजारी एका रिसॉर्टमध्ये औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याच नेतृत्वामध्ये म्हणता येईल की या ठिकाणी एक कव्वालीचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमली हुई होती आणि या लोकांमध्ये कव्वालीचा कार्यक्रम झाला। विशेष म्हणजे या जमलेल्या लोकांमध्ये इम्तियाज जलील स्टेजवर जातात आणि या स्टेजवर इम्तियाज जलील यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उधळण देखील झाली। म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर लोकप्रतिनिधी सामान्य माणसाला सांगितलं पाहिजे की तुम्ही गर्दी करू नका, मात्र उलट या ठिकाणी होते। औरंगाबादचे खासदार गर्दी जमण्या ठिकाणी जातात, पैसे उधळतात, अशा पद्धतीने जर सर्ग लोकप्रतिनिधी वागत असतील तर खरंच कोरोना कसा हटोक येतील आणि या लोकांना सामान्य नागरिकांच्या जीवाची काळजी आहे का असे अनेक प्रश्न याचं निर्माण झाले आहेत। एक दुसरी एक सामान्य माणसावर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन दुकानावर कारवाई करते, मात्र अशा कार्यक्रमावर राजकीय गुन्हे का दाखल होत नाहीत असा एक प्रश्न औरंगाबादकडून उपस्थित करतात। याच अनुषंगाने मनसेने देखील भूमिका घेतली की खरंच जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार घेऊन या औरंगाबादचे खासदार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। अशोक, अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये, कारवाई देखील करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे पोलीस प्रशासन नेमकं काय करते हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। नक्कीच किरण, कारण की अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण की वीकेंड लॉकडाऊन मध्ये तुम्ही सामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरून देत नाहीत, विना मास्क जर फिरलो तर त्यांना 500 रुपये दंड लावतात। मात्र या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे खासदार जर एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घेत असतील आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला माहिती देखील होत नसेल, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होतो, विविध माध्यमांवर याची चर्चा होते, मात्र तरी देखील पोलीस प्रशासन जर यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर सामान्य माणसांना एक वेगळा कायदा आणि जे लोकप्रतिनिधी राजकीय नेते आहेत त्यांना एक वेगळा कायदा असा एक प्रश्न आता समोर येतोय। अशोक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर लोकप्रतिनिधींना वेगळा कायदा आणि सर्वसामान्यांना वेगळा कायदा का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय।